पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यातील गंभीर जखमी तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना 25 जानेवारी रोजी घडली. तरुणावर 15 जानेवारीला प्राणघातक हल्ला झाला होता. राहुल उर्फ सोनू बाळू हरिहर असे मृताचे नाव आहे. प्रथमेश प्रमोद सावंत असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे. 2 महिन्यांपूर्वी दोघात किरकोळ कारणातून वाद झाला होता. 15 जानेवारी रोजी रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान राहुल घरून जेवण करून परिसरातील परदेशी चौकात असलेल्या ओटावर मित्रासह बसला होता. गप्पा गोष्टी सुरू असतानाच बाहेर राहुल याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने बहीण दुर्गा धावत बाहेर आली. प्रमोद सावंत याने धारदार वस्तूने पाठीवर पोटावर व कुशीत हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच मारेकऱ्याने पळ काढला. गंभीर जखमी राहुल याला उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. 2 वर्षांपूर्वी राहुलच्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. आता राहुलचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राणघातक हल्ल्यानंतर दुर्गा बाळू हरिहर हिने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून प्रथमेश प्रमोद सावंत याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. आता खुनाचा गुन्हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.